सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। सब्जेक्ट जनरल साइंस क्लास 8। टुडे वी स्टडी चैप्टर नंबर 1 लिविंग वर्ल्ड एंड क्लासिफिकेशन ऑफ माइक्रोब्स म्हणजे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन मीन्स जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता। लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन्स, फूड इंजेशन, डिफेन्स एक्सेट्रा। व्हाईल अडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व्ड इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज टू। मागील येतेमध्ये आपण अभ्यासलेलं आहे की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते। अनुकूलन साधताना एकाच जातीतील सजीवातही विविध बदल झालेले सुद्धा दिसून येतात। अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस अराउंड 87 मिलियन स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी। टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर इट वॉज एसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप्स, सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम। दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू ग्रुप्स अँड सबग्रुप्स आर नोन एज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन। 2011 गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून जवळपास 87 दशलक्ष जाती आपणास माहीत झाल्या। एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी करणे आवश्यक आहे। अशी गरज जेव्हा भासली त्यावेळी सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले। सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेलाच आपण जैविक वर्गीकरण असे म्हणतो। रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर वॉज अन अमेरिकन इकॉलॉजिस्ट इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू 5 ग्रुप्स। म्हणजेच रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हा अमेरिकन परिस्थितिकी शास्त्रज्ञ, त्याने इसवी सन 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केली। पिक इन टू हिस्ट्री, कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स, व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमेलिया। हॉकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स लाईक प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स। इन 1925 चार्टन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरिएट्स अँड युकॅरिएट्स। इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू 4 किंगडम्स ॲज लाईक मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स। नाव वी स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर। फॉर दिस क्लासिफिकेशन व्हिटाकर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया। नंबर 1 कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर प्रोकॅरिओटिक अँड युकॅरिओटिक। नंबर 2 कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर। नंबर 3 मोड ऑफ न्यूट्रिशन प्लांट्स आर ॲटोट्रॉपिक और फोटोसिंथेटिक, फंगी आर सॅप्रोफायटिक मीन्स ऑब्सर्शन फ्रॉम फूड डेड ऑर्गॅनिझम अँड ॲनिमल्स हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव। नंबर 5 लाईफस्टाईल प्लांट्स आर प्रोड्युसर्स, ॲनिमल्स आर कंज्युमर, फंगी आर डिकम्पोजर। अँड नंबर 5 फायलोजेनेटिक रिलेशनशिप प्रोकॅरिओटिक टू युकॅरिओटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर। नाव वी स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ रॉबर्ट व्हिटाकर बाय द हेल्प ऑफ फॉलोइंग चार्ट। रॉबर्ट व्हिटाकर क्लासिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू क्रायटेरिया कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर एज प्रोकॅरिएट्स अँड युकॅरिएट्स। प्रोकॅरिएट्स आर युनिसेल्युलर अँड दे कंटेन किंगडम मोनेरा। युकॅरिएट्स अगेन डिवायडेड इन टू 2 टाईप युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर। युनिसेल्युलर कंटेन किंगडम 2 प्रोटिस्टा अँड मल्टीसेल्युलर कंटेन किंगडम 3 फंगी, किंगडम 4 प्लांटी अँड किंगडम 5
एनिमेलिया। नाउ वी स्टडी द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फाइव किंगडम वन बाय वन। नंबर वन, किंगडम मोनेरा। टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड और बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड। डायल्यूट इट विथ अ लिटल वाटर। केयरफुली कीप अ कवर स्लिप। ऑब्जर्व इट अंडर हाई पावर ऑफ कंपाउंड माइक्रोस्कोप। व्हाट डिड यू सी? यू सी मूविंग स्मॉल रॉड लाइक माइक्रोब्स आर लैक्टोबैसिले बैक्टीरिया। ऑल टाइप ऑफ बैक्टीरिया एंड ब्लू ग्रीन एल्गी आर इंक्लूडेड इन द किंगडम मोनेरा। द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम मोनेरा। नंबर वन, ऑल द ऑर्गैनिजम आर युनिसेल्युलर, म्हणजेच हे सर्व सजीव एकपेशीय असतात। नंबर टू, दे मे बी ॲटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक, हे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात। नंबर थ्री, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनेल्स, म्हणजे हे अधिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशीअंगके नसतात। नंबर टू, किंगडम प्रोटिस्टा प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ ऑन वन ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड। ऑब्जर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप। यू विल फाईंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप, दीज आर अमीबा। द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा। नंबर वन, प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन। प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असते। नंबर टू, दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात। नंबर थ्री, दे आर ॲटोट्रॉपस, म्हणजे हे स्वयंपोषी आहेत। ॲज एक्झाम्पल, युग्लिना व्हल्वॅक्स कंटेन क्लोरोप्लास्ट अँड देअर आर हेट्रोट्रॉपस, म्हणजेच हे परपोषीसुद्धा असतात। ॲज एक्झाम्पल, अमिबा अँड पॅरामेसियम। किंगडम थ्री, फंजी। टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2 to 3 days. After 2 to 3 days, a fine cotton thread-like tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under the microscope. The characteristics of kingdom fungi. Number one, these are non-grain eukaryotic heterotrophic organism. कवकसृष्टी परपोषी असून असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा यात समावेश होतो. नंबर टू, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉपस, दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे बहुसंख्य कवके हे मृतोपजीवी आहेत, ते कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. नंबर थ्री, देअर सेल वॉल इज मेडअप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉडलाइज कायटिन, म्हणजे हे कवकांची पेशी भित्तिका कायटिन या जटिल सर्करीपासून बनलेली असते. नंबर फोर, सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लेय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, कवके हे तंतुरूपी असून आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. नंबर फाईव्ह, ॲज एक्झाम्पल, बेकर्स ईस्ट ॲस्पॅरगिलस मीन्स फंगस ऑन कॉर्न पेनिसिलियम मशरूम. दौ मेनी सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस्ड आफ्टर द व्हिटाकर्स, हिज फाईव्ह किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड, म्हणजेच व्हिटाकरनंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरीही आज अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्याच पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे. नाउ वी स्टडी क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम आर लार्जेस्ट इन नंबर, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. मायक्रो ऑर्गॅनिझम क्लासिफाईड इन टू टू क्लास, प्रोकॅरियट्स बॅक्टेरिया अँड युकॅरियट्स अगेन क्लासिफाईड इन टू प्रोटिस्टा फंगी अँड अल्गी. विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स, ऑलवेज रिमेंबर 1 meter इज इक्वल टू 10^6 मायक्रोमीटर अँड 1 meter इज इक्वल टू 10^9 नॅनोमीटर. नाऊ वी स्टडी मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोकॅरियट्स ॲज बॅक्टेरिया.
the size of bacteria is equal to 1 micrometer to 10 micrometer. The characteristics of bacteria: number 1, unicellular, independent, parasitic organism. Sometimes many bacteria together form colonies. म्हणजे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते, काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहतीसुद्धा बनवतात. नंबर 2, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरिओटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर ऑब्सेंट. जीवाणू पेशी अधिकेंद्रकीय असली तरीही पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, पण पेशी भित्तिका असते. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. यांचे प्रजनन बहुधा द्विखंडी बहुनाने म्हणजे एका पेशीचे दोन भाग होऊन घडून येते. नंबर 4, फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विग्रसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे अनुकूल परिस्थितीमध्ये हे जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटांमध्ये संख्येने दुप्पट होऊ शकतात. नाऊ वी स्टडी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटोजोआ. साईज इज अप्रॉक्झिमेटली 200 मायक्रोमीटर. नंबर 1, द प्रोटोजोआज आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम. दे आर पॅथोजेनिक. म्हणजे हे आदिजीव माती, गोड पाणी किंवा समुद्रामध्ये आढळतात, तर काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. नंबर 2, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरिओटिक सेल. हे दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. नंबर 3, देर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोजोआन्स. म्हणजेच प्रोटोजोआांच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव व पोषण पद्धती यामध्ये विविधता आढळून येते. नंबर 4, दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. म्हणजेच ह्याचे प्रजनन द्विखंडन या साध्या पद्धतीने घडून येते. ॲज एक्झाम्पल, अमिबा पॅरामिसियम, दे आर लिव्हिंग इन डर्टी वॉटर. एंटामिबिया हिस्टॉलेटिका, दे आर लिव्हिंग इन अदर ऑर्गॅनिझम कॉजेस ॲमिबिओसिस. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. युग्लिनार ॲटोट्रॉपिक. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी. द साईज ऑफ फंगी अप्रॉक्झिमेटली 10 micrometer to 100 micrometer. नंबर 1, दीज आर फाउंड डाऊन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांचे शरीर किंवा कार्बनी पदार्थ यामध्ये फंगी आढळतात. नंबर 2, दीज आर युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर विजिबल विथ नेकेड आईज. हे दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव असून कवकाच्या काही प्रजाती मात्र आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. नंबर 3, सॅप्रोट्रॉपिक ऑब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. हे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्नाचे शोषण करतात. नंबर 4, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. म्हणजे ह्यांचे प्रजनन लैंगिक पद्धतीने किंवा द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. ॲज एक्झाम्पल, बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम. नंबर 4, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गी. द साईज ऑफ अल्गी अप्रॉक्झिमेटली 10 micrometer to 100 micrometer. दे आर ॲक्वॅटिक, मीन्स पाण्यामध्ये वाढतात. नंबर 2, दे आर युकॅरिओटिक युनिसेल्युलर ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजे हे दृश्यकेंद्रकी एकपेशीय व स्वयंपोषी सजीव आहेत. नंबर 3, फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट विच आर प्रेझेंट इन द सेल. म्हणजे पेशीच्या हरितलौकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण घडवून आणतात. ॲज एक्झाम्पल, क्लोरेला अँड क्लॅमिडोमनस. व्हेरी फ्यू स्पीसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आईज. म्हणजे शैवालाच्या थोड्याफार प्रजाती एकपेशी आहेत, तर इतर सर्व शैवाले हे बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी आपण त्यांना पाहू शकतो. नंबर 5, व्हायरसेस. द साईज ऑफ व्हायरसेस अप्रॉक्झिमेटली 10 nanometer to 100 nanometer. जनरली व्हायरस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम और दे आर सेड टू बी
organisms at the age of living and non-living. They are studied under microbiology. म्हणजेच विषाणूंना सामान्यपणे सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे मानतात, मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रामध्येच केला जातो. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. नंबर वन, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. इट मीन्स दे आर 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. विषाणू हे अतिसूक्ष्म म्हणजेच जीवाणूच्या 10 to 100 times लहान असतात. फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानेच आपण त्यांना पाहू शकतो. नंबर टू, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. एज व्हायरस इज अ लॉन्ग मॉलिक्यूल ऑफ DNA मीन्स डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक ॲसिड और RNA मीन्स रायबो न्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. म्हणजे स्वतंत्र कणाच्या रूपामध्ये हे आढळून येतात. विषाणू म्हणजे DNA किंवा डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक आम्ल व RNA मीन्स रायबो न्यूक्लिक आम्ल यापासून बनलेल्या लांबलचक रेणू असून त्यावर प्रथिनांचे आवरण असते. नंबर थ्री, व्हायरसेस सर्वाइव ओनली इन लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम्स फ्री. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल्स. म्हणजे वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रतिने बनवतात आणि स्वतःच्या असंख्य अशा प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नवीन पेशींना संसर्ग करतात. या विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध प्रकारचे रोग होतात.